वर्धा नदीवर 92 कोटी खर्च करून बनविण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून लोअर वर्धा धरणमधून पाण्याचा विसर्ग करून पुलगाव येथील गुंजखेडापर्यंत पाणी पोहोचले असून पुलगाव वर्धा नदीवरील या बंधाऱ्यातून पाणी रोखल्यामुळे जवळपासच्या परिसरातील किती जमीन पाण्यात गेली आहे, या पाण्यामुळे काही नुकसान तर भविष्यात होणार नाही ना, याचं आकलन करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे सर्वस्तरीय अधिकारी उपस्थित होऊन आकलन करीत आहेत. या बंधाऱ्यावर दिनांक 11 डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील पालकमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री माननीय सुनील केदार यांच्या हस्ते आमदार रणजित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी 4 वाजता जलपूजन होणार आहे आणि सोबतच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि विविध विकास कामाचे भूमिपूजन सुद्धा होणार आहे. पालकमंत्र्यांच्या प्रथम नगर आगमन प्रसंगी काँग्रेस कमिटीद्वारे स्कूटर रॅली आणि स्वागताचे आयोजन करण्यात आले असून लोकांना संबोधित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुख, पुलगाव.